नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. एखाद्याला कलेची देण ही लहानपणापासूनच मिळालेली असते, फक्त ती जोपासणे सर्वांनाच जमत नाही. अशाच प्रकारची कलेची देणगी महाडचे पत्रकार संतोष घरटकर यांचा सुपुत्र यश घरटकर याला लाभलेली आहे. लहानपणापासूनच यश आणि आपली कला जोपासल्याने त्याला आता त्याचे फळ मिळत आहे. कोणताही क्लास अथवा चित्रकलेचे शिक्षण न घेता यश हा हुबेहूब व्यक्तिचित्र कागदावर उमटवत आहे. ज्याचे नावच यश आहे तो आज यशाच्या शिखरावर पावले टाकत आहे. मला सांगायला अभिमानाने कौतुक वाटतंय की आज खरं तर आम्ही न सांगता तो स्वतःहून म्हणजे लहानपणापासून जी चित्र काढतोय ती त्याची आई अंजली घरटकर आणि मी आणि माझी आई आम्हाला सर्वांना खूप म्हणजे अभिमानास्पद अशी बाब आहे. आणि खरं तर यशप्रमाणेच इतरही मुलांनी चित्रकलेमध्ये पुढे यावं असं तर मला वाटतंच. आणि खरं म्हणजे यशचं जे स्वप्न आहे की त्याला चित्रकलेच्या माध्यमातून मुंबईतील जे जे आर्टमध्ये त्याला जे ॲडमिशन घ्यायचं आहे ते स्वप्न पुरं व्हावं हे आमची सर्वांची इच्छा आहे. महाड तालुक्यातील लाडवली येथे राहत असणाऱ्या यश घरटकरला लहानपणापासूनच चित्र काढण्याची आवड होती. हळूहळू त्याची आवड त्याचा छंद झाला. यशच्या आई वडिलांनी देखील त्याला लहानपणापासून प्रोत्साहन दिले. यशचे जे जे आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न गतवर्षी हुकले, मात्र त्याने आशा सोडली नसून जे जे आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचा निर्धार त्याने अजून पक्का केला. त्यामुळे यशचे हे स्वप्न पूर्ण होऊन आणखी धारदार व्यक्तिचित्र रेखाटून यश महाडचे नाव उंचावेल यात शंका नाही. पहिला खूप आनंद होत आहे की महाडसारख्या शहरामध्ये अशी एवढी माझ्या कलेला वाव मिळते. लहानपणापासूनच कलेची आवड होती मला आणि तिथूनच पालकांचा सपोर्ट होता, मित्रांचा सपोर्ट होता की तुला हे आवडतं ना तू हे कर, की तू असा कशा याच्यामध्ये मागं पडू नकोस, तुला जर कलेची आवड आहे ना तू कलेमध्ये हे कर. सो लहानपणापासूनच मी करतो आहे आणि आता भविष्यामध्ये मला ह्याच्यामध्येच माझं फ्युचर करायचं आहे. मुंबईला एक जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे मला. सो ते एक आर्ट कॉलेज आहे, तो ते एक माझं ध्येय आहे, गोल आहे लाईफचा की एक तिथं ॲडमिशन घ्यायचं आहे आणि आपल्या महाडसारख्या शहराचा आपल्या पालकांचा एक प्राऊड त्यांना हे करून द्यायचं की चला आपला एक एवढा छोट्या शहराचा मुलगा एक अशा मोठ्या ठिकाणी गेला आहे. सो ती एक फिलिंग चांगली असते आणि हेच पुढं करायचं, ह्याचीच मेहनत सुरू आहे. वादळवारा लाईव्हसाठी देवेंद्र दरेकर, महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.